तुम्ही ऑप्शन्स मध्ये ट्रेड करता का आणि एंट्री कुठे करायची आणि एक्झिट कुठे करायचं इथेच कन्फ्यूज होता. बऱ्याच वेळेला प्राइस ऍक्शन माहीत असते तरी पण कळतच नाही की ऍक्च्युली माझा एंट्री पॉईंट काय असला पाहिजे, किंवा अमुक अमुक एखादा कॉल किंवा पुट इथेच घेतला पाहिजे हे आपल्याला कळत नाही. आणि मित्रांनो, मी आज तुम्हाला असं एक भन्नाट टूल देणार आहे ना, याचा वापर जर तुम्ही याच्यामध्ये केला तर अगदी छान पद्धतीने कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही ट्रेड करताय, मग इक्विटीमध्ये असेल, ऑप्शन्समध्ये असेल किंवा फ्युचर्समध्ये असेल, तुम्हाला ॲटलिस्ट चांगली परफेक्ट एंट्री दाखवायचं काम करेल. जाणून घ्यायचं आहे मित्रांनो, आणि नक्कीच 1001% हे तुम्ही टूल तुम्हाला आवडणार आहे. तर सगळा व्हिडिओ बघा, अशी इंटरेस्टिंग माहिती आज देतो. पुढे जाणारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशी इम्पॉर्टंट माहिती तुमच्यापर्यंत तात्काळ मिळत राहणार आहे. मित्रांनो, आज आपण शिकून घेऊया ट्रेडिंगचं एक सिक्रेट टूल, याचा वापर करूया आपण. आणि हे टूल अशा पद्धतीने आपण वापरलं तर आपल्याला एक छान पद्धत कळते की आपण कुठे एंट्री करू शकतो याच्यामध्ये. आता मित्रांनो, जास्त वेळ नाही घेत, डायरेक्ट मी तुम्हाला चार्टवर घेऊन जातो याच्यामध्ये. हे टूल जे वापरणार आहे ना, इंट्राडे करताय वापरू शकता, पोझिशनल ट्रेडिंग करताय वापरू शकता, पण मोस्टली फोकस आज मी इंट्राडे रिलेटेड करून दाखवतो. मोस्टली आपण आलेलो आहोत चार्टवर. तुम्ही कुठल्याही ब्रोकरचं चार्ट वापरत असाल तिथे हे दिसणार आहे अगदी मोफत मध्ये. ओके, आता याच्यामध्ये मला काय करायचं, समजा मी निफ्टीचा जूनचा फ्युचर लावलेला आहे याच्यामध्ये. ओके, आता नॉर्मली तुम्ही इथे काय बघता की हा एक व्हॉल्युम बघत असता याच्यामध्ये. हा व्हॉल्युम काय करेल, पर कॅन्डल म्हणजे ॲज पर टाइम तुम्हाला तो ऍक्च्युली त्याची मुवमेंट दाखवेल आणि किती व्हॉल्युम जनरेट होतोय तो सांगेल. पण बऱ्याच वेळेला काय होतं, प्राइस मध्ये मूव्ह येतो. आता इथे वाटेल की बाबा चला फार प्राइस मध्ये मोठी मुवमेंट आली, एंट्री करू का, पण तुम्ही एंट्री केली नंतर प्राइस फ्लक्च्युएट झाली, तुम्ही कदाचित बाहेर पडाल आणि नंतर प्राइस मोमेंटम देईल. म्हणजे हा व्हॉल्युम प्रत्येक वेळेस तुम्हाला एक्झॅक्ट एंट्री दाखवेल असं नाहीये, तो फक्त दाखवतोय किती होईल. पण एक टूल तुम्हाला आता सांगतो, पटकन याच्यामध्ये लिहून घ्यायचं. तुम्हाला काय करायचंय, इंडिकेटर्स मध्ये जायचं याच्यामध्ये. ओके, आणि ह्या इंडिकेटर्स मध्ये गेल्यानंतर ना, ओके, तुम्हाला हे टूल याच्यामध्ये वापरायचंय, व्हॉल्युम, यस, ओके, व्हॉल्युम प्रोफाइल विजिबल रेंज हे तुम्हाला याच्यामध्ये वापरायचं. सिंपल, व्हॉल्युम टाकलं की नाव येऊन जाईल. याच्यामध्ये बरेच व्हॉल्युमचे इंडिकेटर येतात वेगवेगळे, याच्यामधला सध्या तुम्हाला फोकस करा व्हॉल्युम प्रोफाइल विजिबल रेंज, याच्यावर तुम्ही क्लिक करा. ओके, याच्यावर तुम्ही स्टार करून ठेवू शकता, म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला हे करावं लागणार नाही. आता बघा, इकडे चार्टवर तुम्हाला हा ऍक्च्युली व्हॉल्युम प्रोफाइल जनरेट झाला. मग आता ऍक्च्युली हा सांगतो काय, महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हा जो व्हॉल्युम प्रोफाइल आहे याच्यामध्ये, तर हा जो असतो खालचा व्हॉल्युम, तो तुम्हाला पर टाइमनुसार व्हॉल्युम दाखवेल. हा ऍक्च्युली रेंज दाखवतो, म्हणजे कुठल्या प्राइस रेंज मध्ये व्हॉल्यूम कसा बिल्ड होतोय आणि याच्यावरून आपल्याला काय समजायचंय. ओके, आता याच्यामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी समजून घ्या. इथे तुम्हाला एक रेड लाईन दिसतीये, ओके, त्याला म्हणतात पॉइंट ऑफ कंट्रोल. ही पॉइंट ऑफ कंट्रोल काय असतो याच्यामध्ये, तर इथे मॅक्झिमम व्हॉल्यूम तुम्हाला जनरेट झालेला दिसेल आणि याच्या खाली एक कमी व्हॉल्यूम दिसेल, त्याला म्हणतात लो व्हॉल्यूम एरिया. क्लिअर, याच्यावर पाहिलं असेल तुम्हाला तर ह्या मोठ्या व्हॉल्यूमपेक्षा काही कमी व्हॉल्यूम दिसतोय, त्याच्यानंतर पुन्हा व्हॉल्यूम वाढतोय, तर ह्याला आपण नॉर्मली म्हणतो हाय व्हॉल्यूम एरिया. ओके, आपल्याला महत्वाची गोष्ट आहे, समजा हा जो पीओसी असतो, पॉइंट ऑफ कंट्रोल. आता काय होतं लक्षात ठेवा, प्राइस जेव्हा ह्या पॉइंट ऑफ कंट्रोल पशी येते ना, तेव्हा ती थोडी रेंज बाउंड राहत असते. आता मोस्टली प्राइसने याला जर स्ट्रॉंग ब्रेक केली, याच्यावर सस्टेन झाली, तर ती अप मोमेंटम दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला इथे अप रॅली भेटणार आहे डायरेक्टली. कारण तुम्हाला इथे बऱ्याच वेळेला कन्फर्म नाही होत की वर जाईल का नाही, पण प्राइस जर ह्या पीओसीला क्रॉस करते आणि याच्यावर जाते तर सस्टेन दाखवते वर जाणार. आता जाणार किती, तर महत्वाची गोष्ट याच्यामध्ये तुम्ही लगेच चेक करा हायएस्ट व्हॉल्यूम कुठे, तर तुम्हाला दिसेल इथे एक हायएस्ट व्हॉल्यूम आताच्या कंडिशनला प्लॉट होतोय. आणि मी हे जे दाखवतोय ते 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला दाखवतोय, तुम्ही कुठलीही टाइम फ्रेमला त्याला वापरू शकता. इंट्राडेचा विचार करतोय म्हणून आपण इथे बघतोय. इथे काय झालं बघा, इथून एक रॅली दिली, बरोबर ह्या टाइम झोनला गेला. आता निफ्टी हा बघा, मार्केट चालू असताना मी मोस्टली याच्यामध्ये शूट करून तुम्हाला दाखवतोय, जेणेकरून प्रत्येकाला ही गोष्ट याच्यामध्ये समजायला सोपं जाईल. आता बघा याच्यामध्ये हा पॉइंट ऑफ कंट्रोल बनला. आधी आपण याच्यामध्ये बघत होतो की सकाळपासूनची जी मुवमेंट होती इथपर्यंत मार्केट आलं, समजा आता इथून कुठे जाईल हे पण तुम्हाला तो लाईव्ह मार्केटमध्ये दाखवणार आहे. आणि ही ह्याची ऍक्च्युली चांगली खासियत आहे. आता काय होतंय बघा, ह्या पॉइंट ऑफ कंट्रोल पशी आलं की आता प्राइस मध्ये ऍक्च्युली डोजी फॉर्मेशन व्हायला लागले, म्हणजे सपोर्ट घेतोय. नॉर्मल प्राइस ऍक्शन तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स कळत असले बास, कारण ते थोडे समजले तर तुम्ही पटकन एंट्री आणि एक्झिट करू शकता याच्यामध्ये. म्हणजे काय, प्राइस जर याच्यावर जाती आता आपल्याला, तर याच्यामध्ये अपसाइड, मग तुम्ही कॉल साइडचा विचार करू शकता. किंवा जर प्राइस ह्याला क्रॉस करून पुन्हा खाली जाते, तर मी विचार करेल की आता प्राइस कुठे जाईल बाबा. तर मला माहिती की सकाळच्या पॉईंट नंतर ना हा 21940 मॅक्झिमम पॉईंट झोन होता, म्हणजे इथून प्राइस पडायला लागली तर खाली येईल.
आता समजा इथे सकाळी आपल्याला प्राइसने एक अपसाईडला ब्रेकआउट दिला, ओके, तर मी काय चेक करेल, समजा याच्यामध्ये जाईल पुन्हा इथे जावा, ओके, आणि निफ्टीचा समजा 22,000 कॉल तुम्ही याच्यामध्ये चेक करू शकता. का तर प्राइसने त्याची अपसाईड मोमेंटम केली. आता मी किती काय करतो, करंट एक्सपायरीचा म्हणजे 6 जूनचा ऍक्च्युअली याच्यामध्ये टाकतो. आता बघा बरं काय दिसतंय, ओके, सिम्पली फंडा याच्यामध्ये जर केला तर प्राइस इथे आली, याच्या खाली गेली, पण इथे जर व्हॉल्यूमच नाहीये, जिथे लो व्हॉल्यूम आहे म्हणजे तिथपर्यंत टिकणार नाहीये, तिथून तो बाउन्स बॅक घेण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही प्रिव्हियसला गेला तर तुम्हाला ह्या लेवलला कुठे ना कुठे सपोर्ट झोन क्रिएट झालेले दिसतील. ओके, इम्पॉर्टंट फंडा काय याच्यामध्ये, तर हे सपोर्ट बघा, इथे सपोर्ट झाला होता. ह्या सपोर्टनुसार ऍक्च्युली त्याच्यामध्ये काय झालं, इकडे तुम्हाला समजतं की ह्याच्या खाली प्राइस जाणार नाहीये, इथे व्हॉल्यूम क्रिएट झाली म्हणजे 175 ऍक्च्युली ह्या 22,000 कॉलमध्ये एंट्री दाखवली. इथून बघा भन्नाट पद्धतीने तो वर गेला अगदी 425 पर्यंत. आता 425 गेला की तिथून तो पुन्हा फॉल झाला. का झाला याच्यामध्ये, तर सिम्पली जर तुम्ही विचार करायला गेला असेल तर इथे थोडा हाय व्हॉल्यूम एरिया आहे. ओके, आता जेवढा आपण त्याला झूम करत जाऊ तेवढा अगदी परफेक्ट दाखवेल. आपण जास्त टॅक कॅन्डल्स बघतोय म्हणून तो तुम्हाला ॲज कंडिशन दिसतोय. तुम्ही स्वतः ट्राय केलं तर तुम्हाला अगदी समजेल याच्यामध्ये, म्हणजे सिम्पली तुम्हाला कॉलमध्ये कुठे एंट्री करायची आणि कुठे एक्झिट करायचं हे पण दाखवतोय. आणि जी लोक एक स्ट्रॅटेजी म्हणून ट्रेड करतात, ज्यांची स्वतःची एक सिस्टीम आहे आणि रूल बेस्ड ट्रेडिंग करतात, त्यांच्यासाठी बेस्ट आहे. ज्यांना अगदी मोठे मोठे मुवमेंट पाहिजे असतात ना, त्यांना सुरुवातीला हे कामाला येणार नाही. कारण का, ते वेळोवेळी एक्झिटच करणार नाहीत. तुम्हाला जर चांगला प्रॉफिट घ्यायचा आहे तर हे कामाला येईल. अजून एक उदाहरण दाखवतो बँक निफ्टीमध्ये. आता लक्षात ठेवा, इथे मी दाखवलं बँक निफ्टीचा फ्युचर. फ्युचर का दाखवतोय, तुम्ही इंडेक्स चेक कराल तिथे चालणार नाही, कारण इंडेक्समध्ये ऍक्च्युली जो व्हॉल्यूम असतो तो इथे जनरेट होत नाही किंवा दिसत नाही, तो असतो ऍक्च्युली फ्युचरमध्ये. म्हणून तुम्हाला फ्युचरमध्ये चेक करायचं आहे दिशा शोधण्यासाठी, सकाळी सकाळी बाय करू का सेल करू याच्यामध्ये. ओके, आता लक्षात ठेवा, इथे पण बघूया आपण पीओसी कुठे. सकाळी 47,200 लेवलला जर तुम्ही पाहिलं असेल, ओके, तर याच्यामध्ये काय होतं की याच्यामध्ये मला इथे मॅक्झिमम व्हॉल्यूम जनरेट झालेला दिसतो, ज्याला आपण ऍव्हरेज व्हॉल्यूम जो म्हणतो. ओके, म्हणजे काय, याच्यावर जर प्राइस सस्टेन झाली विथ स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल, हा जोरदार बाइंग सिग्नल दाखवेल, वर गेला, बघा इथे हायएस्ट व्हॉल्यूम आहे 48,000, प्राइस इथे कन्सॉलिडेट झाली आणि इथून पुन्हा खालच्या साईडला आली. आता पुन्हा इथे ब्रेक करून वर जाईल तर पुन्हा बघा हायएस्ट व्हॉल्यूम एरियापर्यंत गेली. म्हणजे विचार करा, तुम्हाला तो डायरेक्टली टार्गेट पण शो करतोय. तुम्ही जेवढ्याचा अभ्यास कराल तेवढं तो परफेक्ट दाखवायचं काम करेल याच्यामध्ये. मग सकाळी सकाळी मला असं वाटलं की अरे प्राइस तर इकडे चांगली पळतीये, तर मग मी याचा ऑप्शन घ्यावा का? साहजिक आहे, जर तो अपसाईडला जाणार म्हणजे मी कॉलचा विचार करेल. मग मी याच्यामध्ये काय जाईल, समजा बँक निफ्टीचा 47,000 याच्यामध्ये तुम्हाला काय विचार करायचा आहे, तर कॉलचा विचार करायचा, करंट एक्सपायरीचा मी विचार करेल. ओके, आता काय झालं बघा याच्यामध्ये, मस्त कंडिशन. ओके, इथे पण हा छान पीओसी याचा. ओके, लाईन ऑटोमॅटिक येते, तुम्हाला काही ड्रॉ करायची गरज नाही पडणार याच्यामध्ये. बरोबर 136 हा त्याचा सकाळचा एरिया होता, इथे आला, इथे हायएस्ट व्हॉल्यूम जनरेट झाला होता. आणि हा तुमच्यासाठी पीओसी महत्वाची गोष्ट. प्राइस इथे रेंगाळली, इथून तिने फुल ब्रेकआउट दिला, वरच्या साईडला गेली. बघा तुम्ही जर इथे पाहायला गेले, ओके, अजून खाली घेतो इथे, बरोबर इथे इथून जर पाहिला तर इथे लो व्हॉल्यूम एरिया होता, इथे परत हायएस्ट व्हॉल्यूम एरिया होता. म्हणजे जवळपास 136 ते 140 रेंजमध्ये एंट्री पॉईंट दाखवला, अगदी प्राइस 800 गेली. त्याच्यानंतर आता परत 1,000 ब्रेक केला आणि पुन्हा 1,200 लेवलला खेळती. म्हणजे तुम्ही याला जर झूम करून बघितला आताच्या कंडिशनला, तर तुम्ही बघा 184 पासून जवळपास आता 1,300 गेलाय. आणि अगदी मी त्याला अजून जवळच्या लेवलला घेऊन जातोय, तर आपणाला इथे बघा आता रेंज शिफ्ट झालेली दिसेल का. तर आता मी अजून जवळच्या लेवलला गेलो, म्हणजे आता सकाळची मुवमेंट होऊन गेली. म्हणजे आपणाला पुन्हा एकदा इथे 800 लेवलला त्याने ब्रेकआउट दिलाय. आता इथून प्राइस बघा जर पाहिला असेल तर 1,200-1,300 रेंजमध्ये जायला पाहिजे. आणि जर तुम्ही पाहायला गेला तर इथे गेल्यानंतर ना हा ऍक्च्युली थोडा स्लोएस्ट फॉर्मेशन दाखवतोय. जी प्राइस ऍक्शन होती ती दाखवतोय की थोडा खाली येऊ शकतो, पण ऍटलिस्ट बघा तो एवढा वाढल्यानंतर ना पण तुम्हाला तो प्राइस बँड काय दाखवतोय. इथे आला, आधी फिरला याच्यामध्ये खाली, ओके, आणि इथून पुन्हा वरच्या साईडला जाणार, हे पण तुम्हाला अगदी छान पद्धतीने तो दाखवतोय. म्हणजे तुम्ही जेवढा त्याला झूम करताल, जेवढा वेगवेगळ्या टाइम फ्रेमला बघताल, तेवढा अगदी छान पद्धतीने दाखवणार आहे. महत्वाची गोष्ट काय, तुम्हाला परफेक्ट एंट्री दाखवायचं हा काम करत असतो. आणि मला छान वाटलं म्हणून मी तुमच्यापर्यंत शेअर केला, कारण आम्हाला वाटतं याच्यामध्ये की तुमच्यापर्यंत पण असे नॉलेजेबल टूल्स येणं गरजेचं आहे, तुम्हाला पण ह्या गोष्टी समजाव्यात, जेणेकरून तुमचं पण एंट्री एक्झिट परफेक्ट होऊ शकतं. तर मित्रांनो, आशा करतो हे टूल आवडला असेल. कशा पद्धतीने हा वापरायचा हे पण दाखवले, साधं सिंपल. तुम्हाला इंडिकेटर्समध्ये जायचं आणि काय टाईप करायचं याच्यामध्ये, आधी व्हॉल्यूम टाईप केला की ऍटोमॅटिक हे टूल येतं, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम प्रोफाईल विजिबल रेंज, अर्थात व्हॉल्यूम प्रोफाईल हे टूलचं नाव आहे. याच्यामध्ये सिम्पली वापरायचं, काही लोकांना प्रश्न पडेल दिसत नाही, तर तुमचं जे चार्ट सेटिंग आहे त्याच्यामध्ये जाऊन बघा की तुम्ही जो चार्ट वापरताय तो ट्रेडिंग व्ह्यूचा वापरताय का. ओके, तिथे तुम्हाला परफेक्टली दिसेल, कारण काही चार्टमध्ये दाखवणार नाही, मग तुम्हाला प्रश्न पडेल आमच्यात दिसत नाही का. तर सगळ्या टूल्समध्ये
दिसणार आहे. तर आशा करतो मित्रांनो की हे व्हॉल्यूम प्रोफाईल कसा वापरायचा, कसे एंट्री पॉईंट बघायचे, छान पद्धतीने तुम्ही वापरू शकता. थोडं प्रॅक्टिस करा आणि तुम्ही पण याच्यामध्ये तुमच्या ट्रेडिंग सिस्टीमसाठी वापर करू शकता. इंटरनेटसाठी खूप छान आहे. मित्रांनो पुढे जाण्याआधी मला सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला, कारण जर ह्या व्हिडिओला तुमचे जवळपास 30,000 जर व्ह्यूज येत आहेत तर मी याच्यापेक्षा आणखीन एक छान टूल आहे की जी मी स्वतः ट्रेडिंगसाठी वापरतो तेही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. आणि तुम्हाला वाटतं की अशा गोष्टी इन डिटेलमध्ये आम्हाला शिकायच्यात, अजून याच्यापेक्षा ट्रिक्स टेक्निक जाणून घ्यायच्यात, तर आजच 888-280-90-90 संपर्क करा आणि आमच्या ॲडव्हान्स टेक्निकल कोर्सविषयी माहिती जाणून घ्या. कारण तिथे असे खूप भन्नाट टूल्स आम्ही तुम्हाला अगदी साध्या सिंपल पद्धतीने शिकवतो आणि तुमची एक प्रॉपर सेटअप बनवून देण्याचं काम करत असतो. तर आशा करतो व्हिडिओ आवडेल, आवडल्यास आता लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि महत्त्वाची गोष्ट, तुमची कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.